नमस्कार ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे मस्त एक एकसारखी आणि छान दाटसरपणा आलेली शेवभाजी परफेक्ट टेक्स्चर तर्रीदार अशी शेवभाजी बनवलेली आहे खांदेश स्पेशल ही शेवभाजी आहे पण यामध्ये थोडेफार बदल मी केलेले आहेत माझ्या रेसिपीमध्ये मा आणि ही भाजी मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला ढाब्यावर मिळते त्यापेक्षा खूप छान आणि टेस्टी अशी ही खानदेश स्पेशल शेवभाजी मी बनवलेली आहे त्याचबरोबर ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आणि एका विशिष्ट मसाल्यापासून मी ही भाजी बनवलेली आहे तर मसाला बनवताना काही टिप्स सांगितलेले आहेत रेसिपी बनवतानाच टिप्स आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा टिप्ससोबत ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला याच पद्धतीने चविष्ट अशी छान टेस्टी अशी शेवभाजीची रेसिपी बनवता येईल चला मग जास्त वेळ न घालवता बघूया ही भाजी कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला सांगितलेली आहे कांदे घेतलेले आहेत मी इथे कांदे मी सहा घेतलेत कारण कांद्याचा आकार छोटा आहे मध्यम आकाराचे कांदे असतील तर दोनच घ्या आणि टोमॅटो एक घ्या तर इथे कांदा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मोठ्या आकारातल्या फोडी कापून घेतल्यात तरी चालतील तर इथे बघा काप कांदा कापलेला आहे जेवढा कांदा असेल त्याच्या निम्म्याने टोमॅटो घ्यायचा असतो म्हणजेच दोन कांदे आणि एक टोमॅटो घ्या आणि इथे बघा पाच हिरव्या मिरच्या आहेत सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आहेत आणि त्याचबरोबर एक चमचाभर जिरे घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला लसूण जिरे आणि हिरवी मिरची त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून याची थोडीशी भरड करून घ्यायची किंवा जाडसरच वाटून घ्यायचे तर इथे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे आणि खोबऱ्याचे काप घ्यायचेत खोबऱ्याचे काप मी इथे सहा ते सात घेतलेले आहेत अशा पद्धतीने खोबरं किसलेलं घेत असाल तर चार चमचे खोबरं घेतलं तरी पुरेसं होईल आणि इथे जाडी शेव घेतलेली आहे जी किराणामालाच्या दुकानात कुठेही तुम्हाला मिळून जाईल शेवभाजीसाठी ही शेव वापरली जाते आणि आता आपण भाजी बनवायची प्रोसेस बघूया सुरुवातीला एक मोठा चमच्याभर तेल घेतलं जास्त तेल घेतलेलं नाही आहे आणि यामध्ये चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच काळी मिरी घालायची आहे आणि तेलामध्ये छान हे खडे मसाले तळून घ्यायचे आहेत एक छोटा दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि इथे मी खोबरं घातलेलं आहे खोबरं थोडंसं सो सोनेरी रंगावर झालं की त्यामध्ये मग कांदा घालायचा आणि कांदासुद्धा थोडासा कलर बदलला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा खूप जास्त वेळ कांदा टोमॅटो परतायची गरज नाही अगदी थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे दोन मिनिट परतून घेऊया कांदा आणि तो टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याची प्युरी बनवून घ्यायची पाणी न घालताच मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि इथे परत मी मोठे चार ते पाच चमचे तेल घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर द्यायची आणि त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरे याची जी भरड केलेली होती ती घालायची आहे तेलामध्ये तर या मिश्रणामुळे छान अशी टेस्ट आपल्या भाजीला येणार आहे त्यामुळे याची वेगळीच भरड काढून घ्या खूप छान अशी टेस्ट आपल्या भाजीमध्ये उतरते याची आणि आता आपल्याला घालायची आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट सगळीच पेस्ट या भाजीसाठी यूज करा कारण ग्रेवीवरतीच सगळं काही डिपेंड आहे भाजी छान टेस्टी होते तर इथे मी मस्त अशी ग्रेव्ही याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेणार आहे अशा पद्धतीनेही टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट तर इथे बघा परतत असताना कांदा पूर्ण कच्चा होता खूप जास्त परतलेला नव्हता टोमॅटो पण नव्हता जास्त परतलेला म्हणून आपल्याला जरा जास्त वेळ हे परतून घ्यावं लागतं चार ते पाच मिनिट लागतात हे मिश्रण परतून घ्यायला त्यामध्येच दोन तीन मिनिट झाल्यानंतर मसाले घालायचे तर एक मोठा चमचाभर मी गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि इथे धनेजिरे पूड घातली आहे एक चमचाभर आता हे मसाले जे आहेत सुके मसाले छान असे यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला परतत असताना गॅसची फ्लेम अगदी आचेवरच ठेवायची आहे म्हणजे मसाला छान असा परतला जातो आणि याचा कच्चेपणासुद्धा दूर होतो मसाला परतत असताना दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जे पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत ते पाणी गरमच असावं थोडंसं ते कोमट करून घेणं गरजेचं आहे नाहीतर भाजी भाजीची जी टेस्ट आहे ती बिघडते एकदम अशी चविष्ट भाजी तयार होत नाही त्यामुळे गरम पाणीच भाजीमध्ये वापरायचं आहे तर भाजी छान अशी टेस्टी होईल तेल सुटायला सुरुवात झाली बघा इथे आपलं मिश्रण छान असं परतून झालं आता आता यामध्ये मी पाणी जे गरम करून घेतले ते पाणी याच्यामध्ये घालणार आहे तर एवढ्या जे मी तुम्हाला साहित्याचं प्रमाण सांगितलं तेवढ्यासाठी मी इथे एक एक ग्लासभर पाणी घेतले तर इथे बघा एक एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे पूर्ण पाणी गरम केलेलं थोडं थोडं करून यामध्ये घालायचं छान मिसळून घ्यायचं या पाण्यामुळे लगेचच भाजीला तरी येत नाही पण छान अशी एकदा खळखळ उकळून घ्यायची मस्त भाजी आणि भाजी उकळत असताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायची अगदी हळूहळू -हल भाजी उकळू द्यायची एकदमच गॅस फुल करायचा नाही आणि तसं केलं तर भाजीवरती छान अशी तरी येणार नाही आणि मस्त असे मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा भाजीत उतरणार नाही अगदी तीन चार मिनिट आपल्याला भाजी छान मिडियम टू लो फ्लेमवर उकळू द्यायची आहे मस्त खळखळ अशी भाजी उकळून घेतलेली आहे मी बघा चा इथे आणि छान याच्यावरती तरीसुद्धा आलेली आहे छान तवंग आला आहे याच्यावरती बघा आता मी गॅस बंद केला आहे ते भाजी जी आहे ती तयार आहे भाजी सव कशी करायची ते मी तुम्हाला सांगते एक सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ही दोन तीन चमचे दो, गर्म भाजी एका खोलगट प्लेटमध्ये घ्यायची त्यामध्ये दोन तीन चमचे गरमागरम भाजी घ्यायची सव करताना भाजी गरम असावी त्यामध्ये नंतर जाडी शेव घालायची परत दोन तीन चमचे भाजी घालायची आणि परत शेव घालायची त्यावरती परत भाजी घालायची असे दोन तीन लेअर लावायचे म्हणजे भाजी गरम असल्यामुळे शेवसुद्धा छान मुरली जाते त्यामध्ये आणि तुम्हाला लगेचच भाजी खायची असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा सगळी शेव घालून भाजी लगेच सर्व करू शकता जर वेळ असेल खाण्यासाठी तर भाजी तशीच ठेवा आणि जेवताना ती भाजी गरम करून घ्या आणि मग सर्व करा ही भाजी बनवताना जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्याचबरोबर ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली आहे आणि बनवण्याची पद्धत सोपी आहे चवीला अप्रतिम होते ढाबा स्टाईल जशी शेवभाजी असते त्यापेक्षा खूप जास्त चांगली ही भाजी तयार होते आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोचवा त्याचबरोबर रेसिपी माझी तुम्ही पूर्ण पाहिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद